नमस्कार, मी संपदा साळवे, मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वांबोरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा दर्जा पाहून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चांगलेच संतापले। विकास कामासाठी पैसे आणण्यास येथे नाकीनऊ येतात आणि त्याचा अशा पद्धतीने दुरुपयोग होणार असेल तर ते मला चालणार नाही, त्यामुळे तातडीने येथील इंजिनियरला निलंबित करा असे आदेशच तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले। आपल्या साधा राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार व महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री असलेले प्राजक्त तनपुरे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेचा विषय ठरत असतात। नुकतेच त्यांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला। नगर दौऱ्यावर असताना मंत्री तनपुरे यांनी वांबोरी नगर रस्त्यावर खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी केली। यावेळी खड्डे बुजवण्याच्या कामात डांबर खडी योग्य प्रमाणात नसल्याचे तनपुरे यांच्या निदर्शनास आले, त्यामुळे तनपुरे चांगलेच संतापले व त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथूनच फोन लावून खडे बोल सुनावले। खड्डे बुजवण्याच्या कामाची पाहणी करून अहवाल सादर करावे आणि संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश तनपुरे यांनी दिले। तनपुरे वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावून म्हणाले, एखाद्या कामासाठी पैसे आणता आणता नाकीनऊ येतात, या पैशाचा असा दुरुपयोग होणार असेल तर ते मला अजिबात चालणार नाही। इथला कोण इंजिनियर आहे तो निलंबित झाला पाहिजे। दरवर्षी आपण हेच करत राहायचे का? मला हे अजिबात चालणार नाही। इथला इंजिनियर उद्याच्या उद्या निलंबित झाला पाहिजे। जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे। दरवर्षी आपण केवळ खड्डे बुजवत बसायचे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरम्यान तनपुरे यांनी अधिकाऱ्याला फोन करतानाचा व्हिडिओ चांगलाच समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे। सर नमस्कार, मी तर डोंबरगंजच्या घाटामध्ये आहे। आता नगरवरनं वांबूरला जातो रस्ता, तर त्याचं जरा ते पॉटहोल बुजवण्याचं काम चालू आहे, तर मी आता इथं आहे। मी काल सगळे स्पेसिफिकेशन मागून घेतले, टेंडरचे काय काय आपल्या कंडिशन्स आहे त्याचा मी सकाळी काल सगळा अभ्यास केला। आपण ते खाली पॉटहोल आधी क्लीन केल्यावरती खालचा जो डांबराचा लेअर आहे तो न दिल्यासारखाचा इथं एकदम। मी स्वतः आता स्पॉटवर आहे। हे असं नाही चालणार असं, ते आपल्या हे पैसे एकतर आणायला इथं एवढे नाकेनऊ येतात पैसे आणता आणता, आणि असं जर उपयोग होणार असेल पैशाचं मला नाही चालणार अजिबात। तुमचा तो कोण इथला इंजिनियर सस्पेंड झाला पाहिजे मला इथं। असं कसं म्हणजे आपण करत राहायचं आणि दरवर्षी हेच करत राहायचं असं काय? मला तर माहित नाही तुमची टेक्निकली किती डिव्हिजन आहे, पण जो कोण इथं इंजिनियर इथं आहे तर मला सस्पेंड झालं पाहिजे, तर मी ते मोठ्यानं तर इश्यू करू द्यायचा विषय मला एकदम जरा काय। मला उद्या सस्पेंड पाहिजे माणूस इथला कोण, असं नाही चालत हो। एवढं जनतेच्या आपण पैसा आणणं इथं फार कसे पैसे आणायला किती घाम सगळं, असे पैशाचं वेस्टेज आहे सगळं। हे सगळं काय दर दर वर्षी हेच करत बसायचं का? आपण खड्डे बुजवत बसायचे नुसते, ते तवले तवले म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत कोण तवले? एक मिनिट तुम्ही त्या त्यांच्याशी बोलायचं सुपरवायझर, एक मिनिट जरा बोला त्याच्या बोल ना। स्पीकर ला। हॅलो, ते डांबर टाकले होते खाली, टाकलं होतं असं टाकतात पूर्ण ह्याच्यावर आहे का? लेअर दिसतोय का? लेअर रेषा ओढल्यात नुसते आपण डांबराच्या, हे नंतर आलं वरून, पण हे आधी खालचं एक पाहिजे ना ते करण्याच्या आधी। असं नाही प्रोसिजर काय, आधी हे करून तिथे डांबराचं लेअर टाकून मग खडी टाकली पाहिजे। त्यामुळे आता संबंधित दोषींवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।